रेल्वे सिक्युरिटी गार्डवर चाकू व कोयत्याने हल्ला करून जखमी करणाऱ्या तिघांना उमरज पोलिसांनी बारा तासाच्या आत सितापीने पकडले मसूर रेल्वे गेटवर घडली घटना आरोपी सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार उंबरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन रोजी गुरुवारी सायंकाळी मसूर रेल्वे गेटवर सेक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या सूरज प्रल्हाद कांबिरे यांनी रेल्वे गेटलगत वाहतुकीस अडथळा करून मोठमोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या तिघाजणांना हटकल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले व कारसह तिघेजण पळून गेले या पळून गेलेल्या तिघांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व पोलिसांमध्ये यांनी कारचा पाठलाग करून बारा तासाच्या आत शितापीने पकडले सदरचे आरोपी हे सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर दरोडा जबरी चोरी मारामारी घरपोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींची नावे शाहिद उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला अमित अंकुशराव यादव शाहरुख शब्बीर मुल्ला अशी आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे डी वाय एस पी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड पोलीस हवालदार सचिन देशमुख ग्रहरक्षक स्वप्नील माने अभिजित पाटील गोरख खवळे यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड